महाराष्ट्र गारठला असून उत्तरेतील हिमवृष्टीने राज्यात थंडी वाढली आहे तर निफाडला तापमानाचा पारा पाच पूर्णांक पाच अंशावर जाऊन पोहोचला आहे उत्तर भारतात आलेल्या पश्चिमी चक्रवातामुळे जम्मू काश्मीर कुल्लू मनाली शिमला या भागात हिमवृष्टी होत आहेत तसेच दोन दिवसांपासून उत्तरेकडून येणाऱ्या थंडगार वाऱ्यामुळे नऊ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली विदर्भातील बहुतेक भागात किमान तापमानात घसरण झाल्याने नागरिकांना कडाक्याच्या थंडीचा सामना करावा लागला उत्तरेकडून वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे गुजरात राजस्थान आणि महाराष्ट्रात तापमानात मोठी घसरण झाली असून नागरिकांमध्ये आजारी पडण्याचे प्रमाणही वाढले आहे विदर्भातील गोंदिया नागपूर वर्धा या ठिकाणीही किमान तापमान नऊ अंशाच्या दरम्यान असल्याने कडाक्याची थंडी जाणवत होती सहा फेब्रुवारी रोजी पुन्हा उत्तर भारतात पश्चिमी चक्रवाताचा अंदाज असल्याने फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत महाराष्ट्रात गारठा राहण्याची शक्यता आहे असं हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांचे मत आहे